बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने महापौर चषक वरिष्ठांच्या बाद पद्धतीच्या फुटबॉल स्पर्धेला रविवारी सुभाषचंद्र बोस मैदानावर प्रारंभ झाला. प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मराठी गटनेते व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना अध्यक्ष पंढरी परब, नगरसेवक किरण सायनाक, माजी महापौर सरिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर महापौर संजोत बांदेकर यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचं उद्घाटन केले. यावेळी त्यांना दोन्ही संघातील फुटबॉलपटूंचा परिचय करून देण्यात आला. पहिल्या सामन्यात YMCA क्लबने टिळकवाडी 11 संघावर अटीतटीच्या लढाईत 2-1 असा निसटता विजय मिळविला. YMCA क्लबतर्फे रुमान ए मुजमिल तेरनीवर तर टिळकवाडीतर्फे निखिल भांदुर्गे यांनी गोल नोंदविले. दुसऱ्या सामन्यात निप्पाणी फुटबॉल अकादमी संघाने झायनाक स्पोर्ट्स क्लब संघावर 2-1 असा निसटता विजय मिळविला. यावेळी निप्पाणी फुटबॉल अकादमीतर्फे करण माने ऋषिकेश देसाई यांनी तर झायनाक स्पोर्ट्सतर्फे मुस्ताक शेखने एकमेव गोल नोंदविला. यावेळी विक्टर परेरा, रमेश गुर्जर, गोपाळ खांडे, महेश पाटील व अनेक मान्यवर नगरसेवक उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.